नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनांक 25 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन बाळासाहेब नागोरगुंजे यांच्या निष्क्रिय कामाबद्दल त्यांच्या प्रतिमा पुतळ्याचे दहन करण्यात आले। जय किसान आंदोलन व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रतिमा पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला। जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री प्रसूती विभागात वारंवार लहान बालकांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती संशयास्पद वाटत आहे। गरोदर मातांना बाहेर जिल्ह्यात पाठवण्याही जिल्हा शल्यचिकित्सक हे प्रमुख आहेत, पण त्यांच्या कारभाराबद्दल नागरिकांत असंतोष आहे। त्यामुळे परभणीतील नागरिकांनी नाराज आहेत। अशा जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागोरगुजे यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। नागोरगुजे हटाव, परभणी बचाव अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या आहेत। या आंदोलनात गोविंदगिरी, रमेश घनगाव, प्रमोद आंभोरे, सैयद खदीर, शेख अझहर, सिद्धांत सूर्यवंशी यांनी हे आंदोलन केले आहे। नागोरगुजे हाय 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 हाय, जिल्हा शल्य चिकित्सक नागोरगुजे हाय 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 हाय, नागोरगुजे हटाओ सिव्हिल रेडी स्टार्ट। जय हिंद। आज आम्ही जय किसान आंदोलन संघटनेतर्फे आणि आमच्या समाजहित अभियानातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागोरगुजे यांच्या पुतळ्याचं दहन करून त्यांच्या कारभाराचं निषेधित करीत आहोत। कारण की सातत्यपूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात प्रसूतीसाठी त्यांच्या बालकांच्या मृत्यूमध्ये ही सातत्याने वाढ होत आहे व धातुमातुर कारण सांगून नांदेडला वगैरे रेफर करत आहेत। शिफ्ट ज्या असतात डॉक्टरांच्या तिथे ते उपस्थित नाही आहेत आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीची शिस्तपणा हे बाळासाहेब नागोरगुजे यांच्या नेतृत्वामध्ये नसल्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत। त्यांचा जे गलतान कारभार आहे आणि ज्या पद्धतीचं बालमृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे प्रसूतीगृहामध्ये, हा कुठंतरी कत्तलखाना आहे का असा आम्हाला प्रश्न पडला आहे। त्यामुळे आज आम्ही हे निषेध केला आहे आणि बाळासाहेब नागोरगुजे यांची चौकशी व्हावी व त्यांना निलंबित करावी ही मागणी आम्ही समोर ठेवलेली आहे। परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सातत्यपूर्ण बेशिस्तपणामुळं आणि चुकीच्या डॉक्टरला आणि ह्या सर्व गोष्टींना आळा न घालता नागोरगुजे मी रमेश दशरथ घनगाव। गेल्या 14 तारखेला जे प्रकरण घडलं होतं सिव्हिलमध्ये, जे की डिलिव्हरी वार्डामधलं आहे, तिथे अनेक प्रकरण घडत असतात, पण काही उघडकीस होतात, काही लोक गरीब असतात, त्यांना भीती वाटते की बाबा आपल्या पेशंटला काही होईल म्हणून ते काही बोलत नाहीत आणि आपला आपला पेशंट तसाच घेऊन जात असतात। तसंच आता मी सकाळी आज आमच्या मित्राचा फोन आला, त्यावेळेस आम्ही मित्राची बायको होती तिथे ॲडमिट, तर तिचं काल बाळ पोटातच वारलेलं आहे आणि जेव्हा मला ही कळाली आज सकाळी वारतात त्यावेळेस मी तिथंच गेलो आणि जाताक्षणी मी तिथं विचारपूस केली तर तिथले नर्स वगैरे माझ्यावरच दात खाऊन बोलत होत्या आणि सरळ म्हणत होत्या की तुम्ही हे कागदपत्र बघा, आम्ही काही करत नाहीत का, प्रत्येक वेळेस तुम्ही असं आम्हाला हे करायला। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नागोरगुजे साहेबाला देखील निवेदन दिलं, लेखी निवेदन दिलं आणि त्यांना त्याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं देखील की आम्हाला तुम्ही जे काही करताल कारवाई ती एक लेखी रुपयामध्ये आम्हाला द्या म्हणून, ही कारवाई तर नाहीच केली त्यांनी। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे आपलं सिव्हिल आहे, सिव्हिलमधून महत्त्वाचा एक सेन्सिटिव्ह मानणारा जो वार्ड असतो तो वार्ड म्हणजे लेडीजसाठी आहे, तो डिलिव्हरी वार्ड आहे आणि त्या डिलिव्हरी वार्डामध्ये इतका हलगर्जीपणा आहे की त्याची सांगता सोय नाही व याच्यावर प्रशासनानं व कलेक्टर साहेबानं व इतर जे काही वरिष्ठ लोक असतील त्यांनी याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा असे खूप बाळ वारतात आणि अशा घटना वारंवार होत आहेत। माझी नम्रतेची विनंती आहे प्रशासनाला की याच्यावर काहीतरी कारवाई करून या मार्ग लावावा याचा। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।